माजी महसूल मंत्र्यांची कालच संगमनेरमध्ये सभा झाली आणि त्यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केले की तुमच्या मतदारसंघामध्ये जी वाळू तस्करी सुरू आहे ती तुमच्या तासपर्यंत सुरू आहे. अनेक आणखी देखील आमच्याकडे तुमच्या गोष्टी आम्हाला माहीत आहे. कोणताही महसूल मंत्री दावा करू शकत नाही की माझ्या काळामध्ये वाळू तस्करी होत नाही. त्यांचे जे आरोप आहे कसं त्यांना त्यांच्याबद्दल जे सांगायचे मी सांगितले आता त्या बाबतीमध्ये काय खुलासा करायचा आणि काय आरोप करायचा त्यांचा प्रश्न तो काही इश्यू संपलेला आहे. काळाजोगात जसे जसे प्रकरणं पुढे येतील कारण तर त्यातूनच या सगळ्या गोष्टी जनतेसमोर या ठिकाणी आल्या परंतु त्याचा खुलासा होऊन जाईल. त्यांनी असं देखील म्हटलंय की तुम्ही तुमचा मतदारसंघ दहशतीने राखला आहे मात्र नगर जिल्हा हे सगळं खपवून घेणार नाही. दहशतीचे राजकारण पुढे करून तुमच्या मतदारसंघामध्ये दाखल लवकरच उडेल. काय आरोप करायचे करू द्यावे. आपलं काम चाललंय ना तुम्ही आज जनश्रीवरचा कार्यक्रम लागू झाला. 6,000 तालुक्यातल्या सिंगमेटी लाभार्थ्यांना लाभ मिळतोय. मुठभर लाभार्थ्यांसाठी आपण काम करत नाही. आपली भूमिका जी आहे भारतीय जनता पक्षाची आदरणीय प्रधानमंत्र्यांची व्यापक आहे. समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत त्याला मदत झाली पाहिजे भूमिका. त्यामुळे निवडक वाळू किंवा खानमाफियांना मदत करायची भूमिका आमची अजिबात नाही. त्यामुळे मला वाटत नाही की त्यांच्या त्या काही आरोपाला काही मला त्याच्यावर खुलासा करण्याची आवश्यकता. माझी भूमिका मी मांडलेली त्यांना काय मांडायची म्हणून द्यावी. माझी शुभेच्छा.